श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जनाला मज्जाव घालण्यात यावा अशी मागणी कौंडण्यपूर ग्रामस्थांमध्ये जोर धरू लागली आहे। या मागणीचे निवेदन देखील गट ग्राम पंचायतच्या सचिवांना सादर करण्यात आले। श्री रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान आहे, त्यामुळे विदर्भाची पंढरी म्हणून कौंडण्यपुराची महिमा सर्वदूर पसरली आहे। या देवस्थानाच्या तीरावरून वर्धा नदी वाहत असल्याने या स्थळाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। वर्धा नदीच्या पात्रात दरवर्षी गणेशोत्सवात मूर्ती विसर्जन केले जाते, यात बऱ्याच मूर्त्या या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने त्याचे नदीपात्रात विघटन होत नाही। परिणामी गणेश मूर्तींच्या रासायनिक रंग व पीओपीचे बनावटी साहित्य यामुळे वर्धा नदीच्या पात्रात जलप्रदूषण होते, तसेच पीओपीचा गाळही नदीपात्रात साचल्याने वर्धा नदीचे पाणी दूषित होते। सदर बाब ही गावातील युवक अक्षय पुंडेकर यांच्या लक्षात आली असता त्यांनी कौंडण्यपुरातील वर्धा नदी पात्रात पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जन करण्यास परवानगी देऊ नये, सदर प्रकारावर पूर्णतः बंदी घालावी या मागणीचे निवेदन गट ग्राम पंचायत सचिव पी पाचघरे यांना सादर केले। या मागणीची दखल घेत गट ग्राम पंचायत सचिवांनी तिवसा तहसील कार्यालयाकडे मागणीच्या अनुषंगाने पत्र व्यवहार सुरू केला आहे, तसेच संबंधित मागणीबाबत पोलीस ठाण्याला सुद्धा पत्र देऊन कळविण्यात आले असल्याची माहिती गट ग्राम पंचायत सचिव पाचघरे यांनी दिली। ग्राम पंचायत कौंडण्यपूर इथे मौजा कौंडण्यपूरमध्ये जसं वर्धा नदीचं पात्र आहे, नदी पात्र आहे, या नदी पात्रात वर्षानुवर्षापासून दुर्गादेवी आणि गणपती मूर्तींचं विसर्जन करण्यात येत असते। तर यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जे काही 3-4 महिन्याचा लॉकडाऊन चांगला राबवण्यात आला, या लॉकडाऊनमुळे ग्रामपंचायत अंतर्गत जे काही नदीची हद्द आहे, ती नदीची हद्द जी आहे ती नदी एकदम स्वच्छ झालेली आहे, नदीचं पाणी एकदम स्वच्छ झालेलं आहे। त्या कारणाने आता यावर्षी ग्रामपंचायतला एक आमच्या इथे रहिवासी आहेत कौंडण्यपूरला श्री अक्षय पुंडेकर म्हणून, त्यांनी ग्रामपंचायतला एक अर्ज केला की बा यावर्षी पीओपीच्या ज्या मूर्ती आहेत, गणेश मूर्ती आणि दुर्गा विसर्जनाच्या मूर्ती ज्या आहेत, त्यांना आपण प्रतिबंधन केला पाहिजे। तर त्यांच्या अर्जाचा विचार करून ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये आम्ही एक त्यावर मंथन केलं आणि ग्रामपंचायतच्या बॉडीने तो ठराव पारित केला की ग्रामपंचायत क्षेत्रात जे काही नदी आहेत त्या नदीमध्ये पीओपीच्या ज्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही माननीय तहसीलदार आणि माननीय पोलीस निरीक्षक यांनासुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे। तसेच ही जे यावेळेस जे लॉकडाऊनमुळे जो पाण्याचा पाण्याचं जे काही शुद्धीकरण झालेलं आहे नदीच्या, जे की स्वच्छ पाणी आलेलं आहे नदीला, ते पाणी असंच टिकून राहावं, त्याची पवित्रता तशीच राहावी अशी आमची ही इच्छा आहे। त्या अनुषंगाने आता हे ग्रामपंचायतनं पीओपीच्या मूर्तीचं विसर्जन करण्याकरता बंदी घालण्याचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। तेव्हा ग्रामपंचायत कौंडण्यपूर आणि तसंच शेजारपाजारच्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व घरगुती गणेश मूर्ती स्थापन करणाऱ्या नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की त्यांनी यावर्षी पीओपीच्या मूर्तीची स्थापना न करता मातीच्या मूर्तीची स्थापना करून पर्यावरणाला एक थोडासा हातभार लावावा। वर्धा नदीचे पात्र पीओपी मूर्तींमुळे दूषित होऊ नये यासाठी पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाला बंदी असावी या मागणीचे गावात स्वागत झाल्याने लवकरच कौंडण्यपुरातील वर्धा नदी पात्रात पीओपी मूर्ती विसर्जनाला बंदी घातली जाणार असल्याचे दिसत आहे।